हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि गणपती बाप्पाचं तर आगमन झालेलंच आहे आणि आता लवकरच होणार आहे गौराईंचं, म्हणजेच महालक्ष्मीचं. तर बघा, त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या साडी ड्रेप बघतो आणि धोती किंवा कास्टा साडी वेगवेगळे नऊवारीचे प्रकार आपण बघत आहोत आणि आपल्या चॅनलवरती अपलोडसुद्धा आहेत वेगवेगळे प्रकार. तर बघा, गौराईला किंवा छोट्या मुलींना किंवा तुम्ही स्वतःलासुद्धा धोती कास्टा कशी नेसायची ते बघू शकाल. म्हणजेच आगमनाच्या वेळी असो किंवा विसर्जनाच्या वेळेस, ज्यावेळेस हळदी कुंकू असतं ना, त्यावेळेस तुम्ही पूर्ण तसा लुक करू शकाल. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धोती कास्टा साडी कशा प्रकारे नेसवायची ते बघणार आहोत. सहावारी साडीच आहे आणि सियाला नेसवते मी. या अगोदरसुद्धा असे भरपूर वेगवेगळे प्रकार सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत सांगितलेले आहे, तेसुद्धा तुम्ही चेक करू शकाल. तर बघा, मधोमध गाठ मारलेली आहे डाव्या साईडला दोन हातेवढं अंतर सोडून आणि गाठ छोटीशीच मारायची. तुम्ही सेम प्रोसेस ही महालक्ष्मीला म्हणजेच गौराईला करू शकाल. त्या पद्धतीने जर केलं ना तर तुम्ही महालक्ष्मीला अशी साडी नेसवू शकता. तर बघा, एकदम छान अशा प्लीट करून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही पायाच्या मधून त्या प्लीट केलेला जो काट आहे की नाही, म्हणजे साडीचा भाग, तो पाठीमागे घेऊन असंच पुढे आणायचा. आणि त्याच्यानंतर बघा, काठ वरच्या दिशेला येईल अशा प्रकारे पुढच्या साईडला ते आपल्याला खोचून घ्यायचं आहे. तर बघा, आता सी छोट्या मुलींना जर नेसवत असेल की नाही, तर थोडीशी साडी मी जास्तच ठेवलेली आहे कारण पुढे जाऊन ॲडजस्ट होतं. छान खोचून घ्यायचं, खालीपर्यंत ओढायचं, म्हणजे असं बोचका वगैरे दिसत नाही. आणि बघा, आता वरचा जो काट आहे की नाही, खोचल्यानंतर जो वरचा काट आहे की नाही, तो आता मागच्या साईडला आपल्याला खोचायचा आहे. पण थोडंसं आधी बघा, असं ओढून घ्यायचा, जेणेकरून धोतीचा जो शेप आहे की नाही तो तसा येतो. आणि मग मागच्या साईडला तिथे खोचायचं आहे. किंवा तुम्ही तिकडे महालक्ष्मीला नेसवत असाल ना, तर तिकडे पिनसुद्धा लावू शकता. आणि पायाच्या तिकडे पण बघा, छान फिनिशिंग करून घ्यायचं. वाटलंच तर पिन लावा, नाही गरज पडत काही सुद्धा. छान जर व्यवस्थित फिनिशिंग केली ना, तर प्रत्येक ठिकाणी पिन लावायची काही गरज पडत नाही. त्यानंतर बघा, पुढचा जो पदराचा टोक आहे की नाही तो परत घ्यायचा, दोन पायाच्या मधून पाठीमागच्या साईडला काढायचा आहे. आता याचा आपल्याला अगोदर पिन करून घ्यायचे, म्हणजे पदर काढून घ्यायचा आहे. तर जेमतेम बघा, आपण छोट्या मुलींना जसं नेसवते की नाही, तर एकदम छोटी पिन करायची काठाबरोबर, म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह दिसतं. आणि तसंच बघा, ज्यावेळेस आपण गौराईला किंवा महालक्ष्मीला साडी नेसवेल की नाही, तेव्हासुद्धा खूप असं फिनिशिंग करून पिन छान करायची, काठ एकदम मस्त छान टिपटॉप दिसले पाहिजे. किंवा ज्या प्लीट्स असतात की नाही, त्यासुद्धा अरेंज करताना असं एकदम स्टेप बाय स्टेप अरेंज करायचे, म्हणजे खूप सुंदर दिसतो महालक्ष्मीचा पूर्ण लुक. पिन लावलेली आहे, त्याच्यानंतर बघा, वरचा काट मी ओढून घेतला आणि पुढे जे साडीचा मेन पार्ट उरलेला आहे की नाही त्याच्या निऱ्या करून घेतलेल्या आहेत. आणि विरुद्ध दिशेला आपल्याला जिथे गाठ मारली त्याच्या उजव्या साईडला टक करून घ्यायचे आहेत, म्हणजे खोचून घेतलेले आहेत. बघा, मध्यंतरी गाठ आहे, इकडच्या साईडला आपला धोती कास्टा आहे, म्हणजे धोतीचा जो मेन पार्ट आहे ना तो खोचला आहे. आणि इकडच्या साईडला पण निऱ्या खोचलेल्या आहेत. आता या प्रकारामध्ये ना ओचा येत नाही कारण की पुढच्या साईडला धोती कास्ट आलेला आहे त्यामुळे. तर मग निऱ्या ज्या खोचलेल्या, त्याचा खालचा जो भाग आहे ना काठांचा, तो दोन पायाच्या मधून पाठीमागे घ्यायचा, म्हणजे त्याचा कास्टा येतो. म्हणजे या प्रकारात ॲट्रॅक्टिव्ह जास्त का दिसतं, तर बघा, पाठीमागच्या साईडला कास्टाही येतो आणि पुढच्या साईडला धोती ड्रेप असतो, त्याच्यामुळे पुढच्या साईडला सुद्धा एका पायावरती कष्ट असतो, त्यामुळे हा साडीचा प्रकार खूप सुंदर दिसतो. तर बघा, एकदम पाठीमागच्या साईडला काढलेला आहे आणि पदराकडचा भाग आतल्या साईडला आणि दुसरा काट वरच्या साईडला घेऊन छान जुळवून घ्यायचं. आणि हाईटला बघा, टाचेच्या तिथपर्यंत आपला कास्टा यायला पाहिजे आणि उरलेला भाग खोचून घ्यायचा. आता बघा, पदराचा जो आपला वरचा काट आहे की नाही, तिथे वरच्या साईडला सुद्धा एक पिन लावायची आणि खालच्या साईडला सुद्धा दोन्ही काठांना जुळून एक पिन लावायची, थोडंसं फिनिशिंग करून घ्यायचं. कारण की बघा, कास्टा हा एकदम पदराला अटॅच असतो ना या प्रकारामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं खालच्या बाजूला व्यवस्थित थोडं फिनिशिंग करून घ्यायची. एकदम 5 मिनिटात साडी नेसून झालेली आहे. तुम्ही छोट्या मुलींना नेसवा, तुम्ही स्वतःला सुद्धा नेसा किंवा गौराईला नेसू शकाल. गौरी आगमनाच्या वेळेला तुम्ही छोट्या मुलींना नेसून त्यांचं स्वागत करण्याच्या वेळेला सुद्धा नेसू शकता, तुम्ही स्वतः सुद्धा नेसा. तर बघा, गौरी आगमन असो किंवा विसर्जन असो किंवा छोट्या मुलींना किंवा तुम्हा स्वतःला किंवा गौराईला, तुम्ही कोणत्याही प्रकारात किंवा कोणालाही साडी नेसा आणि त्या टायमिंगला सहज आणि सोपा तुमचा लुक तयार करा. हळदी कुंकासाठी म्हणा किंवा दुसऱ्यांच्या घरी गौराई बघण्यासाठी सुद्धा म्हणा, म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला जमेल की नाही त्या टायमिंगला तुम्ही असं लुक करा. खूप सोपा आहे आणि उठून दिसणार आहे, खूप जास्त मेकअप करायची गरज पडत नाही यामध्ये, किंवा खूप जास्त ज्वेलरी सुद्धा घालायची गरज पडत नाही. तर हा प्रकार तुम्हाला कसा वाटला? सिया खूप बडबड करत होती, ते सुद्धा तुम्हाला शेवटी थोडंसं ऐकवते मी. आणि हा प्रकार तुम्हाला कसा वाटला किंवा सिया कशी दिसते सगळ्या गोष्टी सांगा. तुम्हाला कुठला प्रकार जास्त आवडतो? अजून खूप सारे व्हिडिओज आहेत चॅनलवरती, ते जाऊन चेकआउट करा. तर व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा.
आणि बघा सियाची शूटिंग करताना ना ती आमच्यासोबत खूप गप्पा मारते, आणि ज्यावेळेस तिचा मूड नसतो की नाही त्यावेळेस असं नाही का तिला खूप वेगवेगळ्या गप्पा मारून किंवा एखाद्या विषयामध्ये गुंतवून मी शूट करत असते, आणि तिचीसुद्धा खूप क्यूट बडबड असते. आणि आत्ताची जी व्हायरल रील आहे ना ती सुद्धा बघा. बस गुड बाय. हेलो हाँ सर.